काय बसलंच तुम्ही स्वच्छता गोष्टी केलेल्या आता चैत्यभूमीच्या या ठिकाणी सुद्धा पाहणी केले नेमकी कशा पद्धतीनं तयारी झालेल्या अंतिम टप्प्याची तयारी आहे का मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी ठेवण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह अतिशय एक चांगली संकल्पना मुंबई सुरू झाली आहे त्याचा आज शुभारंभ झाला आहे सर्व मुंबई म्हणजे प्रमुख रस्तेही किंबहुना उपनगर जे आतले रस्ते आहेत आतल्या वसाहती आहेत झोपडपट्ट्या आहेत या सगळ्या स्वच्छ झाल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर तो ड्राईव्ह आज सुरू झाला आहे लोकचळवळ यामधून निर्माण होईल आणि त्याचबरोबर आज चैत्यभूमीला देखील आम्ही आलो आहोत 6 डिसेंबरला भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आणि लाखो बाबासाहेबांचे अनुयायी या मुंबईत बाबासाहेबांना वंदन करायला नम्र अभिवादन करायला येतात त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये अडचण येऊ नये त्यांना या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्या पाहिजे यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका या ठिकाणी आणि आपली जी चैत्यभूमीची बाबासाहेबांची जे काही अनुयायी आहेत हे सर्वजण मिळून हे काम करत असतात आणि त्याची पूर्वतयारी बघण्यासाठी मी स्वतः आणि पालकमंत्री आमदार या ठिकाणी आलेले आहेत मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था गेल्या वर्षी केली होती त्याहीपेक्षा उत्तम व्यवस्था यावर्षी होईल बैठक देखील आपली चैत्यभूमी कमिटी आणि मुंबई महापालिका आणि सर्व यंत्रणांच्या बरोबर झाली त्यामध्ये सर्व आढावा घेतला गेला कुठं कुठं काय काय करण्याची आवश्यकता आहे या सगळ्यावर चर्चा झाली कायदा सुव्यवस्था स्वच्छता येणाऱ्या लोकांची व्यवस्था इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोबाईल टॉयलेटची व्यवस्था जेवणाची व्यवस्था या सगळ्या बाबी यामध्ये प्रकर्षाने त्याचा सर्व अंतर्भाव या ठिकाणी केला जाईल आणि त्याचा एक आढावा आज धावता आपण घेतो आहे त्यामुळे मला वाटतं बाबासाहेबांच्या अनुयायांना लाखो लोकांना कुठली गैरसोय 6 डिसेंबरला होणार नाही याची पुरेपूर खबरदारी आणि काळजी आम्ही घेऊ तेलंगणामध्ये देखील जाऊन प्रचार केला होता चांगला राजस्थान आणि मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या मिझोराम या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्याचे निकाल येत आहेत आणि निकाल यायला सुरुवात झालेली आहे मला विश्वास आहे की महायुतीला अपेक्षित असे निकाल येतील मध्य प्रदेश आणि राजस्थानचे ज्या पद्धतीनं कल आहेत कुठेतरी काटेकी टक्कर असं म्हणावं लागते कारण का तशाच पद्धतीचं संख्या सध्या दिसून येत आहेत नाही अद्याप लगेच आपल्याला अनुमान काढता येणार नाही थोडं आणखी थोडा वेळ गेल्यानंतर चित्र स्पष्ट